गौतम राजाध्यक्ष फोटोग्राफीच्या क्षेत्रातला एक अभिजात कलावंत. त्यांची पहिली भेट आजही मला आठवते. मनावर दडपण आलं होतं. फोटोग्राफर म्हणून त्यांचा लौकिक ऐकलेला म्हणजे पाहिलेला होता. फिल्मस्टार्सचे त्यांनी काढलेले फोटो पाहताना त्या स्टार्समधलं माणूस पण प्रकर्षाने जाणवायचं. हे माणूस पण दाखवणारा हा फोटोग्राफर माणूस म्हणून प्रत्यक्षात कसा असेल याचं खूप कुतूहल होतं. आणि समोर आला एक हसरा प्रेमळ चेहरा. पाहता पाहता त्या चेहऱ्याशी मैत्री कधी झाली कळलंच नाही. पहिल्यांदा तुमच्या हातात जेव्हा कॅमेरा आला तेव्हा काय वाटलं होतं तुम्हाला? तुमच्या भावना काय होत्या? माझ्या खरं म्हटलं तर काहीच भावना नव्हत्या, कारण आमचे सगळे घरचे लोक हौशी फोटोग्राफर्स होते. म्हणून मला अजून आठवते, मी 3-3.5 वर्षाचे होतो तेव्हा माझे काका, माझे वडील आणि माझ्या आत्याचे यजमान हे ॲक्च्युली भटजींना सांगत होते जरा दूर व्हा, आम्हाला पिक्चर मिळत नाही आहेत. तर म्हणून लहानपणापासून कॅमेरा फोटो काढणं मला तर वाटतं की जरी ते स्वतःला ॲमेचर फोटोग्राफर म्हणत असत पण ते एवढं सिरियसली घेत असेल त्यांचं काम की मला वाटतं की इतक्या वर्षानंतर मी सिरियस करत असून सुद्धा मला ते हौशी वाटतं. अच्छा, मग ते तेव्हा एवढ्या अतिशय म्हणजे मला वाटतं की फोटोग्राफीची आवड ही गेले जवळजवळ 3 पिढ्या असल्यामुळे, पण तो व्यवसाय नव्हता, पण हौस ही खूप दांडगी होती. लहानपणापासून फोटो काढत असूनही तुमच्या कारकिर्दीची सुरुवात तुम्ही फोटोग्राफीने केली नाहीत? नाही, मला वाटतं की मी अभ्यासात फार चांगला असल्यामुळे स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये जरा बरं असल्यामुळे मला वाटतं मी BSc संपवलं आणि नंतर मग मला असं वाटलं की काहीतरी एका क्रिएटिव्ह फील्डमध्ये जावं. आणि मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये लिंटासमध्ये जॉईन झालो. तिकडे फोटो सर्व्हिसेस डिपार्टमेंटचा मी जवळजवळ 15 वर्ष मुख्य होतो. आणि हळूहळू पॅरेलल करिअर जसं म्हणतात तसं मग ते हळूहळू फोटोग्राफीचं सुरू झालं. लिंटासचा मला खूपच उपयोग झाला. मला तर वाटतं की ते एक विद्यापीठच होतं. त्या विद्यापीठात जयसन डिकुना, अलेक पदमसी, मुबी इस्माईल, बलवंत टंडन असे खूप मोठमोठे लोक तिथे होते. त्यांच्या स्फिअरमध्ये ते फारच म्हणजे दे वर रिअली टॉपर्स इन द फील्ड. आणि लिंटासमध्ये मी फोटो सर्व्हिसचा हेड असल्यामुळे मला वेगवेगळ्या अतिशय चांगल्या फोटोग्राफर्सचं काम म्हणजे ते काम करताना मला दिसलं आणि त्यांच्याबरोबर काम करायला संधी मिळाली. त्याच्यापैकी म्हणजे विलास भेंडे, मित्तर बेदी, जहांगू गजदर किंवा आपले एड्रियन स्टीव्हन आणि ह्या 4-5 अतिशय विख्यात फोटोग्राफर्स तेव्हाचे, त्यांचं काम बघून मलासुद्धा कुठे ना कुठेतरी मला वाटतं त्यांचा प्रभावही पडला आणि मला वाटतं प्रेरणासुद्धा त्यांच्याचकडनं मिळाली. तर आणि त्याच वेळेला लिंटसमध्ये 75 ते 80 किंवा 85 सालापर्यंत मॉडलिंग वाढत होतं. खूप नवीन नवीन चेहरे त्यावेळेला ह्या क्षेत्रात येत होते. कुठचाही फोटोग्राफर जर 1 किंवा 2 वर्ष कुठच्या एजन्सीमध्ये काम करू शकला की नुसते सुंदर पिक्चर्स किंवा सुंदर पोर्ट्रेट्स न घेता त्या माणसाकडनं एक काहीतरी एक मेसेज किंवा एक काहीतरी त्याचं एक व्यक्तिमत्व कसं बाहेर काढायचं हे आपण ॲडव्हर्टायझिंगमध्ये शिकतो. आणि मला वाटतं की मला त्याचा खूपच फायदा झाला. तुमच्या फोटोंमध्ये त्या व्यक्तीचा चेहराच नाही तर व्यक्तिमत्व पकडायचा तुम्ही प्रयत्न करता हे खरंच. पण गौतम, तुम्ही या क्षेत्राकडे वळलात ते शबानाने तुम्हाला इथे खेचून आणल्यामुळे. शबाना माझ्याबरोबर कॉलेजमध्ये होती आणि नंतर 1979 साली ती एक दिवशी रविवारी तिच्याच वाढदिवसाच्या दिवशी माझ्या घरी आली होती. आणि मला वाटतं संध्याकाळची वेळ होती आणि सूर्य अगदी मावळत होता आणि मी त्याला म्हटलं शबाने मी तुझे फोटो घेऊ का? ती म्हणली जरूर घे. आणि ते तिला खूप आवडले आणि त्याच्यानंतर तिने मॉरलेस डिसाईड केलं की ह्याच्यानंतर गौतम हा फोटोग्राफी करणार. कारण त्याच्यानंतर कितीतरी नियतकालिकांनी मला फोन केला, एडिटर्सनी फोन केला की शबानाचे आम्हाला फोटो पाहिजेत आणि ती फक्त तुझ्याचकडनं मी काढून घेईन. तर मी शबानाला फोन करून सांगितलं बाबा मला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे. ते म्हणले हरकत नाही, चांगले आले ना तर पुन्हा काढूया. तर त्या तऱ्हेचं एक उत्तेजन किंवा म्हणजे स्फूर्ती जी मला तिने दिली त्याच्याने जी सुरुवात झाली ती अजूनपर्यंत चालूच आहे.
फिल्मस्टारशी ओळख असल्यामुळे त्यांचे फोटो काढणं सोपं गेलं की त्यांच्याशी संवाद जुळणं सोपं गेलं असं वाटतं तुम्हाला? मजा काय आहे की ॲक्च्युली मला खरं म्हटलं तर फोटोग्राफी करायची होती असं काही नव्हतं, मला उलट लिहायचं होतं. आणि मी एका एजन्सीमध्ये काम करत असल्यामुळे मला फक्त शनिवार संध्याकाळ किंवा रविवार मिळायचं. मी त्यांचे इंटरव्ह्यूज घ्यायला जात असे आणि त्याला कॅमेरा घेऊन जात असे. आणि 2-3 वर्ष मी लिहिते होतो आणि फोटोही काढत होतो. नंतर मग थोड्या वर्षांनी मला कळून चुकलं की लोकांना माझं लिखाण नको होतं, माझे फोटोज पाहिजे होते. तर म्हणून ॲक्च्युली जर तुम्ही कुठच्याही माणसाबरोबर किंवा बाईबरोबर जर बोलायला लागलात, एस्पेशली स्टार्सबरोबर, तर कुठे ना कुठेतरी आपली सुतं जमतात. मग त्यांचे फोटो काढायला खूपच सोपं वाटतं, कारण त्यांना मग कुठे ना कुठेतरी वाटतं की कॅमेऱ्याच्या मागे आपला एक मित्र बसलाय. पण सगळ्या स्टार्सबरोबर तेवढीच मैत्री करणं शक्य नसतं. काहींबरोबर जास्त मैत्री होते, काहींबरोबर कमी होते. एकदा तुम्ही ह्या व्यवसायात गेल्यानंतर तुम्ही काय काय वेळेला एका पेंटरचा फोटो घेता किंवा एका रायटरचा घेता किंवा एका सायंटिस्टचा घेता. आता सगळ्यांचीच ओळख नसते, परंतु मला वाटतं कुठे ना कुठेतरी फोटोग्राफरची तयारी असायलाच पाहिजे. एक उदाहरण द्यायचं म्हणजे अतिशय विख्यात पेंटर बेंद्रे यांची मी पिक्चर्स घेण्यासाठी त्यांच्याकडे जायच्या आदल्या दिवशी मी जहांगीरहाट गॅलरीमध्ये जाऊन त्यांच्यावरती 1-2-3 ब्रोशर्स घेतली. कारण बेंद्रे मला माहिती होते, त्यांचं पेंटिंग मला माहिती होतं, पण त्यांची फिलॉसॉफी काय, त्यांचं बेसिस काय, त्यांचं टेक्निक काय हे समजण्यासाठी मी थोडंसं वाचन केलं. आणि मी गाडीतनं उतरल्यानंतर पहिल्यांदा म्हटलं, बेंद्रे साहेब मला तुम्ही सांगा की तुमच्या पॉइंटिलिझममध्ये आणि स्युराच्या पॉइंटिलिझममध्ये फरक काय. आणि ते ऑफकोर्स ते बडोद्याचे प्रोफेसरच आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट अँड प्रिन्सिपल होते. त्यांनी अगदी चक्क कागद काढला, ब्रश घेतला आणि ते म्हणाले स्युराचं पॉइंटिलिझम असं, माझं पॉइंटिलिझममध्ये हा फरक आहे. आणि त्याच्यानंतर मग फोटो काढण्यात काहीच म्हणजे कठीण पडलं नाही किंवा त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू घेण्याचं काही कठीण पडलं. पण मला असं वाटतं की कार्तियर ब्रेसॉन सारखा विख्यात जगप्रसिद्ध फोटोग्राफर, आणि मला तर वाटतं की त्याच्यासारखा ह्या शतकात झालाच नाही, एस्पेशली ॲज अ फोटो जर्नलिस्ट, तो नेहमी म्हणायचा की तुम्ही पेंटरचे फोटोग्राफ घेतलेत काय, किंवा एका म्युझिशियनचे फोटोग्राफ घेतले काय, किंवा कंपोजरचे, त्याच्या कामामध्ये तो काय करतो आहे आत्ता त्याचा अभ्यास करूनच तुम्ही जा. मग काय होतं की तुमचा संवाद जेव्हा सुरू होतो तेव्हा तो पेंटर किंवा तो कंपोजर किंवा तो सिंगर तो तुमच्याकडे एका को कलाकार म्हणून बघतो. तो तुमच्याकडे एका टेक्निशियन किंवा नुसत्या एका आर्टिस्टकडे नाही, पण को कलाकार, त्याचा सुद्धा दृष्टिकोन बदलतो. आणि मला वाटतं की ते कुठे ना कुठेतरी माझ्यामध्ये मी ते प्रॅक्टिसला आणतो. मी तुम्हाला जे काही फोटो काढताना बघितलं आहे तेव्हा तुम्ही स्टार्सना खूप मोकळं करता, त्यांच्याशी खूप गप्पा मारता असं मी बघितलंय. फिल्मस्टार्ससाठी सुद्धा हे करणं आवश्यक असतं का की त्यांनी? सगळ्यांच्याच करता, कारण काय आहे की त्याचं असं आहे की फोटोग्राफी आणि पोर्ट्रेचर हे अतिशय आर्टिफिशियल फिनॉमिनन आहे. आता कुणी नट किंवा नटी असेल आणि जर तिला सांगितलं की हा एक सीन आहे किंवा हे गाणं आहे, तर तिला मूव्हमेंट असते, तिला कॅरेक्टर असतं, कॅमेरा हलत असतो, आणि ती तिच्या कॅरेक्टरमध्ये किंवा तो त्याच्या कॅरेक्टरमध्ये असल्यामुळे त्याला लाईन्स असतात, त्याला बऱ्याच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. पण जेव्हा तुम्ही फोटोग्राफी एका माणसाची करता तेव्हा सगळे लाईट्स लावता, अतिशय आर्टिफिशियल ॲटमॉस्फिअरमध्ये सांगता आता तू अगदी नॅचरली वाग, तर ते म्हणजे शॅल आय कॉल दी आईस वॉल फॉर्मॅलिटी, ती तोडण्यासाठी आपल्याला कॉन्स्टंटली बोलावं लागतं. आणि नंतर मग थोड्या वेळाने त्यांची म्हणजे त्यांचं स्टिफनेस किंवा त्यांची एक फॉर्मॅलिटी किंवा ते होल अननॅचरल ॲटमॉस्फिअर जे असतं फोटोग्राफीचं किंवा पोर्ट्रेचरचं ते जातं आणि मग नॉर्मल फ्लो सुरू होतो. तुमच्या समकालीन स्टार्सबरोबर तुमची मैत्री होती किंवा ओळख होती असं तुम्ही म्हणता, पण त्यानंतर जे स्टार्स फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले त्यांच्याशी ओळख करून कशी घेतली तुम्ही? ज्या वेळेला मी फिल्म स्टार्स फोटोग्राफी सुरू केली तेव्हा टीना, जॅकी हे सगळे ॲडव्हर्टायझिंगमधनं फिल्म्समध्ये जात होते. आणि दुसरं म्हणजे शबाना आणि जावेदमुळे मला बऱ्याच फिल्मस्टार्सची आधी ओळख होती. आता सनी म्हणा किंवा अनिल म्हणा किंवा अमृता म्हणा, जे त्यावेळेला किंवा श्रीदेवी, जशी नवीन पिढी येत राहते आणि त्याच्यानंतर 2-3 पिढ्या आलेल्या आहेत, म्हणजे त्या पिढीनंतर मग माधुरी, जुही, आमिर, त्याच्यानंतर सलमान, गोविंदा, त्याच्यानंतर काजोल आणि मनीषा, म्हणजे जवळजवळ 2-3 अशा पिढ्यावर नंतर आल्या. मला एवढंच कळून चुकलं की प्रत्येक पिढीला
आपण तेवढेच एन्थुझियास्टिक आहोत आणि ते तितकेच टॅलेंटेड आहेत आणि त्यांच्यामध्ये तेवढीच ब्युटी आहे किंवा त्यांच्यामध्ये तेवढीच टॅलेंट आहे, तेवढंच उत्साह आहे, हे जर त्यांना कॉन्स्टंटली जर तुम्ही त्यांना रिमाइंड करत राहिलात किंवा त्यांना सांगत राहिलात की कुठे ना कुठेतरी त्यांना असं वाटतं की हा कोणतरी म्हातारा फोटोग्राफर नाही आहे पण आपल्यापैकीच आहे आणि आपल्याला समजणार आहे. आणि मला वाटतं की एज डिफरन्स किंवा एज गॅप किंवा सिनियॉरिटीचा प्रश्न कधी येत नाही. आणि मला वाटतं की कोणीही फोटोग्राफर असो किंवा कोणीही आर्टिस्ट जरी असला तर त्याला कुठे ना कुठेतरी ही हॅज टू कीप हिमसेल्फ यंग ॲट हार्ट अँड अप्रोचेबल. प्रत्येक स्टारशी खूप मैत्री होऊ शकतेच असं नाही, पण माधुरी आणि काजोल ह्या तुमच्या जरा लाडक्या आहेत. खरं म्हटलं ना तर ह्या पेशामध्ये आवडीनिवडी ह्या खरं म्हटलं तर दूर ठेवल्या पाहिजेत, कारण प्रत्येक व्यक्ती जी आपल्याकडे फोटोग्राफीसाठी येते ती स्पेशल असते. इट्स अ टू वे रिलेशनशिप. आता माधुरीचे फोटो काढताना किंवा माधुरीला कधीही तिचा सेशन करताना ती जितकं आपल्याला देत असते म्हणजे तिच्यामध्ये व्हर्सिटॅलिटी आहे, ती कधी नाही म्हणत नाही, ती काहीही ट्राय आउट करायला तयार असते. आम्ही किती एक्सपेरिमेंटल काम केले, बरेचसे फोटोज बाहेर पडलेसुद्धा नाहीत, तिला चटकन कळतं आणि शी विदिन मिनिट्स किंवा विदिन सेकंड्स ती इंडियन असते, वेस्टर्न असते, अतिशय व्हर्सिटॅल. तसं काजलबद्दल म्हणजे तिचा स्वभावच इतका छान आहे आणि ती म्हणजे मला वाटतं की फिल्मस्टार ही नाहीच आहे, ती म्हणजे आपली एक भाची किंवा एक पुतळी अशीच वाटते. आणि ती येते, ती काही असेल घरी ते खाते आणि काम करते, चॉकलेटं खाते आणि जाते. पण रेखाच्या बाबतीत सुद्धा असं म्हणाल प्रयोग करायला तयार असते. रेखा स्वतःच खूप प्रयोग करते आणि दुसरं म्हणजे ती कधी घड्याळ बघत नाही. जर ती म्हणाली की मी 3 वाजता तुझ्याकडे येते, ती तू बहुतेक अडीचलाच येते आणि आम्ही थकून पडेपर्यंत तिच्या मते मात्र त्राण असतो. तस 9-9:30 जवळजवळ 6-6.5 तास ते अगदी नॉनस्टॉप काम करू शकते. आणि तिचं एन्थुझियाझम, तिचं प्रेपरेशन बघितलं तर आपल्यालाच लाज वाटायला लागते की आपण इतकं काय वेगळं करतोय, पण ती कितीतरी वेगळं करत असते. आता अनिल एक सुंदर वाक्य बोलला होता, तो म्हणाला की तू एक फॅमिली डॉक्टरसारखा आहेस अँड इट्स नाईस टू बी फोटोग्राफिकली ट्रीटेड बाय यू. म्हणजे कुठे ना कुठेतरी त्याचा ट्रस्ट इतका आहे की जेव्हा तो कधी इथे येतो आणि जे जे काय एक्सपेरिमेंट्स आम्ही करतो तो फॅमिली डॉक्टरला जेवढा आपण ट्रस्ट करतो तसं आम्हीसुद्धा फोटोग्राफर काही गोळ्या इंजेक्शन काय एक्सपेरिमेंट्स जे करतो ते त्याला मान्य असतात आणि तो त्याच्यासाठी तयार असतो, कारण त्याला तेवढा विश्वास असतो. प्रत्येक फोटोग्राफरला त्यांच्या सब्जेक्टबरोबर एक नातं जोडावंच लागतं, मग ते फिल्मस्टार असोत किंवा म्युझिशियन असोत. आणि असं नाही म्हणता येत की ह्याच्याशी वेगवेगळ्या तऱ्हेची नाती असतात, पण ती नाती जोडावीच लागतात, ती मैत्री झालीच पाहिजे, नाहीतर कुठचाही माणूस कोणाचंही खरं व्यक्तिमत्व फोटोमध्ये बाहेर काढू शकत नाही. मला असं वाटतं मॉडेल आणि फोटोग्राफर यांच्या दोघांच्या मध्ये एक संवाद असायला पाहिजे, तो जर नसेल तर एक्सप्रेशन्समध्ये तेवढा मोकळेपणा येत नाही, कुठेतरी रिजिडिटी येते, अवघडलेपणा येतो. तर हा टाळण्यासाठी गौतमजींचा स्वभाव फारच उपयोगी पडतो नेहमी, कारण ते सतत समोरच्या माणसाला बोलतं ठेवतात, मोकळेपणा वाटायला लावतात. मी फार पहिल्यापासून ठरवलं होतं त्यांच्याकडे माझा पोर्टफोलिओ करायचं, कारण म्हणजे मला असं वाटतं गौतम राजाध्यक्ष हा पहिला माणूस आहे आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतला ज्यांनी सिनेकलाकारांना चांगल्या अर्थाने ग्लॅमर दिलं. तोपर्यंत चित्रपटांच्या एकूण प्रसिद्धीसाठी फोटो सेशन्स व्हायची, अनेक जण स्वतःचे इंडिव्हिज्युअल फोटो सेशन्स करून घ्यायचे, पण तरीही चांगल्या पद्धतीने स्वतःचं व्यक्तिमत्व प्रोजेक्ट करणं हे गौतमजींकडनं बऱ्याच जणांना शिकायला मिळालं आणि त्यांनी एक नवी दिशा उघडून दिली सिने पोर्टफोलिओजना असं मला वाटतं. एकूणच फोटो या माध्यमाला बघू आधीच्या पिढीतल्या स्टार्सना जेव्हा तुम्ही कॅमेरामध्ये पकडायचा प्रयत्न केलात, पहिल्यांदा केलात, दिलीप कुमार म्हणा किंवा राजसाहेब म्हणा किंवा देवसाहेब म्हणा, तेव्हा तुमच्यावर काही दडपण होतं का? थोडंफार दडपण अर्थातच होतं, कारण ज्यांना आपण लहानपणापासून
पडद्यावरती बघतोय त्यांना जेव्हा आपण फोटोग्राफ करायला जातो तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा किती विचार असतात आणि आपल्याला असा विचार पडतो की ह्यांना ह्यांच्याशी बोलावं कसं. पण मला एकंदरीत माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ती पूर्वीची पिढी जी होती देवसाहेब राजसाहेब किंवा दिलीप कुमार तर अगदी नक्कीच किंवा नूतनताई म्हणा किंवा माला सिन्हा म्हणा किंवा वैजयंती म्हणा त्यांना त्यांच्या कामामध्ये इतका इंटरेस्ट होता आणि जर कोणी त्यांना फोटोग्राफ करायला जर आलं तर त्यांना असं वाटायचं की दिस इज अ पार्ट ऑफ माय प्रोफेशन. ते एवढं सिरियसली घ्यायचे आणि ते तुम्हाला रिलॅक्स करायचे, ते तुमच्याशी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगून किस्से सांगून ते तुम्हाला रिलॅक्स करायचे. दुर्गाबाईंचा तुम्ही एक फोटो काढला आहे तर सगळेजण आतापर्यंत म्हणतात की फार गोड फोटो आहे ते. दुर्गाबाईंच्या बद्दल एक म्हणजे जरा सगळ्यांच्यापेक्षा जरा वेगळी गोष्ट आहे कारण मला वाटतं आमच्या तीन पिढ्या आणि खोटे आणि लाड फॅमिलींच्या तीन पिढ्या ह्या अगदी जवळजवळ 100 वर्षाची ओळख आहे. तर म्हणून दुर्गाबाईंना फोटोग्राफ करताना त्यांना माहिती होतं मी कोणाचा मुलगा आहे मी कोणाचा भाचा आहे, तर त्याची खूपच म्हणजे मदत झाली. त्यानंतर ग्लॅमरच्या धबडग्यातून दूर असे काही इतर क्षेत्रातले फोटोसुद्धा काढायचा तुम्ही प्रयत्न केलात, तर तो प्रयत्न तुम्ही जाणीवपूर्वक केला होतात की ते आपोआप होत गेलं? थोडंफार आपोआपही होत गेलं आणि दुसरं म्हणजे मला संगीतात भयंकर म्हणजे इंटरेस्ट आहे आणि मला संगीत खूप आवडतं. तर जर अल्ला रखा साहेब असतील किंवा झाकीर असेल किंवा उस्ताद अमजद अली खान साहेब असतील किंवा पंडितजी जसराज असतील तर मला काढायला त्यांच्यापेक्षा खूपच आवडतं की मला संगीत आवडतं थोडंफार समजतं आणि ते जेव्हा वाजवतात किंवा ते जेव्हा गातात तेव्हा जर फोटो काढताना एक त्यांनी समजा एक ताण घेतली किंवा त्यांच्या एक समेवरती जर आपण एक त्यांचा फोटो काढला तर उलट त्यांच्याकडनं जी दाद मिळते ती म्हणजे मला वाटतं की त्या तऱ्हेचं सुख त्या तऱ्हेचे क्षण मला वाटतं कोणालाही शूट करताना मिळत नाहीत. मंगेशकर फॅमिलीबद्दल सुद्धा तसंच म्हणता येईल ना त्यांच्याविषयीबद्दल? आशाताई आणि दीदी ह्या अतिशय वेगळ्या आहेत. मला वाटतं की कुठे ना कुठेतरी आमचं फॉर्मल रिलेशनशिप जाऊन एक फॅमिली रिलेशनशिप झाले आणि आशाताई ह्या अतिशय गोड अतिशय खुल्या अतिशय यंग आणि दीदी ह्यांच्यामध्ये अतिशय सुंदर ह्युमर आहे. त्या बोलता बोलता इतके सुंदर म्हणजे असे शब्द म्हणा किंवा वाक्य असे टाकत असतात पण दोघीही संगीताच्या व्यतिरिक्त बाकीच्या लाईफमध्ये सुद्धा खूप इंटरेस्ट घेतात. म्हणजे आशाताईंचा स्वयंपाक, दीदींचं वाचन किंवा दीदींची फोटोग्राफी. आता दीदींचे फोटो काढताना मला थोडंफार भीती वाटते कारण त्यांचं लक्ष असतं की काय लायटिंग केलं आहे, किती ॲपरेचर आहे. मला नाही जरी विचारलं तर मला असिस्टंटला विचारतील बरं हायलाईटमध्ये काय रीडिंग आहे आणि शॅडोमध्ये रीडिंग काय आहे. पण मला ऐकल्यानंतर मला कुठे ना कुठेतरी कॉन्शियस व्हायला होतं की इतकं म्हणजे जाणकार माणूस आणि इतकं म्हणजे दीदी त्यावेळेला जरा मजाही वाटते आणि थोडंसं आणखीन रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा जास्त वाटते. एवढ्या सगळ्या कलाकारांचे तुम्ही फोटो काढले, जवळजवळ 4-5 पिढ्या तुम्ही बघितल्यात, पण तरीसुद्धा अजूनही आपल्याकडून काहीतरी राहून गेलं, काहीतरी मिस झालं अशी हुरहुर वाटते तुम्हाला? हुरहुर तर वाटणारच कारण माझ्या आधी कितीतरी कलाकार येऊन गेले. आता मीना कुमारी म्हणा, मधुबाला, त्यांचे फोटो मी कधी काढले नाहीत आणि तरी पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजीन कारण आपल्या मराठी रंगमंचावरचे ज्योत्स्नाबाई भोळे किंवा मालती पांडे किंवा छोटा गंधर्व किंवा चित्तरंजन कोल्हटकर मी पुण्याला जाऊन अगदी खूप प्रेमाने त्यांना भेटून त्यांचे फोटो काढले त्याच्याबद्दल मी स्वतःच ते भाग्य समजतो. आणि मला वाटतं की अर्थात बालगंधर्व त्यांचे फोटो काढायला मला खूपच आवडलं असतं कारण त्यांचं गाणं मला अजून खूप आवडतं. आणि पण दुर्गाबाईंचे मी फोटो काढलेत, नंतर मग शोभनाबाई, तनू, आणखीन काजल ह्या तीन पिढ्या ह्यांचे फोटो काढायची मला संधी मिळाली आणि नंतर राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन एकत्र एका फोटोमध्ये. म्हणजे मला वाटतं की माझ्या आयुष्यात मला खूप चांगले क्षणसुद्धा मिळालेले आहेत. आणि एक भाग्याचा क्षण होता जेव्हा मी संबंध मंगेशकर कुटुंबाला एकदा नाही पण दोनदा फोटोज घेतले, एकदा स्टुडिओमध्ये आणि दुसऱ्यांदा कॉन्सर्टमध्ये. म्हणजे उषाताई, मीनाताई, दीदी, आशाताई आणि हृदयनाथ हे 5ही जण मला वाटतं अतिशय अनमोल क्षण होता तो. तुम्हाला लिहिण्याची आवड होती, तुम्ही फोटोही काढत होतात,
ह्या दोन्ही मधूनच फेसेस हे तुमचं पुस्तक आकाराला आलं असं वाटतं तुम्हाला? थोडंफार ते खरं आहे, पण मला जास्त करून असं वाटलं की हिंदुस्थानामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा संग्रह हा शब्द आणि त्याचं महत्त्व मला वाटतं संबंध पिढी विसरली आहे. मी अगदी लहान असताना एक इंडियन फिल्मस्टार्सचं एक पुस्तक मी बघितलं, त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ 40 वर्ष मी हिंदुस्थानात आपली इंडस्ट्री सगळ्यात मोठी असून जगात मी एकही पुस्तक इंडियन फिल्मस्टार्स किंवा इंडियन फिल्म हिस्ट्रीवरती बघितली नाहीत. मला कुठे ना कुठेतरी वाटलं की आपलं जे काही काम असेल आणि आपले जे काही एक्सपिरियन्सेस असतील त्याचा एक संग्रह करून ठेवावं. आणि त्याच्यात काय झालं की स्मिता गेली आणि स्मिताची पिक्चर्स माझ्याकडे होती, मग नूतनताई गेल्या, दुर्गाबाई गेल्या, तर मला असं वाटलं की कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या लोकांच्यासाठी आणि आपल्यासाठीसुद्धा एक संग्रह करून ठेवावा आणि त्याच्यामुळे फेसेस झालं. पण सर्वसामान्य माणसापर्यंत आपले फोटो पोचलेत असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं गेले 15 वर्षात चंदेरीच्या तर्फे माझे फोटो जवळजवळ सर्व महाराष्ट्रात चांगलेच म्हणजे पोचलेत. आणि प्रदर्शनाबद्दल जर बोलायचं असेल तर माझं ॲक्च्युली एक लहानचं प्रदर्शन 1988 साली आशाताईंच्या आग्रहामुळे टिळक स्मारकमध्ये झालं होतं. फक्त 90 प्रिंट्स होते आणि त्यावेळेला मला खूप भीती वाटली. मला असं वाटलं की कदाचित हे फारच लवकर आहे आणि मी आशाताईने म्हटलं सुद्धा की तुम्हाला एक वाटत की आपण थोडं आणखीन थांबावं, ते मुळीच नाही, जिथपर्यंत तू तयार होशील तिथपर्यंत लोक नाही थांबणार. आणि मला वाटतं त्या प्रदर्शनामुळेच मला पुस्तकाची कल्पना आली आणि दुसऱ्या प्रदर्शनं करायची एक पुन्हा एक म्हणजे कॉन्फिडन्सही आला. माझं सॅन फ्रान्सिस्कोला एक मोठं एक्झिबिशन झालं, त्याच्यानंतर आता मागच्या वर्षी बर्मिंगहममध्ये झालं आणि माझी खूप इच्छा आहे की पुन्हा पुण्यात पुढच्या वर्षी एक मोठं एक्झिबिशन करायचं. गौतम, ग्लॅमरच्या जगात असूनही तुम्ही स्वतः अगदी अनग्लॅमरस आहात. तुमचं राहणीमान किंवा एकूणच तुम्ही अजिबात ग्लॅमरस नाही आहात. म्हणजे ग्लॅमरस म्हणजे मी काय करावं? म्हणजे अगदी चांगले कपडे, वेगवेगळ्या तऱ्हेचे हेअरस्टाईल्स, नवीन फॅशन ज्या आहेत त्याप्रमाणे वावरू? नाही, मला असं वाटतं की आपल्या ग्लॅमरस फील्डमध्ये जे लोक काम करतात त्यांना ग्लॅमरचा इतका कंटाळा आलेला असतो, कारण तुम्ही एक ग्लॅमरस पिक्चर बघता पण त्याच्या मागे किती सूक्ष्म लक्ष द्यावं लागतं, किती वेगवेगळ्या तऱ्हेचं रक्ताचं पाणी करून त्या मोमेंट करता किती लोक काम करतात हे जर लोकांना कळलं तर त्यांनासुद्धा ग्लॅमरचा वीट येईल, तर आम्हाला काय? मला खरंच वाटतं की ग्लॅमर हा एक फार उथळ शब्द आहे आणि तो खूप मिसयूज झालेला आहे. आणि खऱ्या आयुष्यात आपण तशा तऱ्हेचं कृत्रिम कधी जीवन नाही जगत. गौतमच्या फोटोंचं एक मोठं वैशिष्ट्य हे आहे की त्यांचे चेहरे ग्लॅमरस असूनही कधी भडक दिसत नाही आणि त्याचं श्रेय गौतम बरोबरच मिकीलाही जातं. मिकी कॉन्ट्रॅक्टर हे ख्यातनाम रंगभूषाकार गेली 15 वर्ष गौतमच्या फोटो सेशन्सना मेकअप करत आहेत आणि अत्यंत नैसर्गिक मेकअप ही मिकीची खासियत आहे. माझा खूपच जवळचा मित्र, एक काइंड ऑफ गुरु माझा, कारण त्याच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे आणि मी ऑलमोस्ट आता 15 वर्ष त्याच्याबरोबर काम करतोय आणि असा दुसरा माणूस मला काय मिळणार नाही. मध्यंतरी फोटोग्राफी पासून थोडंसं दूर जाऊन तुम्ही बेखुदी, अंजाम ह्या सिनेमांसाठी स्क्रीन प्लेस लिहिले होते, तर एकदम एका नवीन फील्ड मध्ये जावं असं का वाटलं तुम्हाला? मला की प्रत्येक माणूस जो फिल्म्स किंवा नाटकाच्या जवळ असतो त्याला कधी ना कधीतरी असं वाटतं की आपण काहीतरी लिहावं आणि आपलं आपण लिहिलेलं पडद्यावरती यावं. आणि दुसरं म्हणजे जावेद आणि सलीम साहेब हे दोघे खूप माझे जवळचे फ्रेंड्स आणि त्यांच्याकडनं मी खूप काही काही ऐकलं होतं, शिकलं होतं. आणि संधी अशी आली की माधुरी आणि शाहरुख हे एकत्र आले आणि माधुरी करता मी अंजाम लिहिलं आणि हाऊस पुरली, हाऊस झाली, भागली. अलीकडे तुम्ही फोटोग्राफी तर करताच पण त्यापेक्षा जास्त फिल्म्ससाठी पब्लिसिटी स्टिल्स करता, हे क्षेत्रच नवीन आहे. आणि मला आठवतं की मैंने प्यार कियापासून मी जे सुरू केलं ते हम आपके कौन, दिलवाले, इश्क, दिल तो पागल है, ते एक्सपिरियन्स अतिशय वेगळं असतं. कारण तुम्ही फिल्म बघता त्या फिल्मचं कॅरेक्टर काय, त्या फिल्म ती कॉमेडी आहे का की ते सिरियस आहे दिलसेसारखं,
तर मग त्याप्रमाणे तुम्ही तुमचं डिरेक्शन किंवा जेव्हा तुम्ही स्टार्सना गाईड करता ते अतिशय वेगळं असतं आणि ते स्टार्स त्याच कपड्यात त्याच वेशभूषेत त्याच कॅरेक्टरमध्ये तुमच्या कॅमेऱ्याच्या समोर एक क्षण त्यांच्या फिल्ममधला पुन्हा रिक्रिएट करत असतात. तर मला ते खूपच म्हणजे आवडतं. आणि अमिताभ, आमिर आणि काजल ह्यांना जर तुम्ही ऑर्डनरी कॅमेरा पुढे जर फोटो काढण्यासाठी जर बोलवलं तर ते म्हणतात ओ कशाला जाऊन देत. पण जर कधी ॲडव्हर्टायझिंग ऑफ फिल्म्स करता जर फोटोग्राफी असेल तर हे एकदम म्हणजे खुल्ले प्रफुल्लित असतात आणि त्यांचे पिक्चर चांगले येतात. हे म्हणजे ॲक्च्युली एक ऑब्झर्वेशन आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच तुमच्याकडे ऑपेराचा संग्रह सुद्धा खूप आहे, तर ही ऑपेराची आवड तुम्हाला कशी लागली? संगीत आणि ड्रामा ह्याचं मिश्रण जे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आहे, संगीत नाटक, त्याचंच एक्सटेन्शन ऑपेरा आहे. अर्थात त्याची मांडणी, त्याचे हार्मोनिक्स, त्याची गायकी कम्प्लिटली वेगळी असते. पण वेर्दी, वाग्नर, पुचिनी ह्या लोकांनी खूप मोठे मोठे इंटरनॅशनल क्लासिक्स, म्हणजे मला तर वाटतं की शेक्सपियरच्या ओथेलोपेक्षा वेर्दीचं ओथेलो हे जास्त श्रेष्ठ आहे. तर खूप क्लासिक्ससुद्धा ह्या संगीत नाटकामुळे किंवा ह्या ऑपेरामुळे अजरामर झालेले आहेत. आणि त्याचं जग हे इतकं वेगळं आहे की त्याच्यामध्ये एकदा बुडल्यानंतर तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकत नाही. मला नेहमी वाटतं की मला दोन ओजची जरूर आहे, ऑक्सिजन आणि ऑपेरा. एवढा मोठा प्रवास झाल्यानंतर किंवा इतकं आता अचीव केल्यानंतर आता ह्याच्या पुढे काय असा प्रश्न कधी गौतम येतो तुमच्या मनात? कधीच येत नाही. कारण जर 12 वर्षापूर्वी कुणी म्हटलं असं तू फोटोग्राफर होणार आहेस तर मला खरं ते वाटलं नसतं. मला वाटतं की जे काय आपल्याला आवडेल ते करत राहावं आणि त्या क्षेत्रातच केलं पाहिजे असं काही नाही. मला लिखाण आवडतं, मला संगीत आवडतं, काहीतरी नवीन वाटे फुटतील पण मी आता सांगू शकणार नाही. 10 वर्षानंतर आपण भेटूया. गौतम राजाध्यक्ष हे असे स्वतःच्या क्षेत्राविषयी भरभरून बोलणं, इतर अनेक विषयांमध्ये रस असल्यामुळे त्यावर चर्चा करणं आणि आपल्याकडचा अनुभवाचा भांडार अगदी मोकळेपणाने खुलं करणं, कुठे कसला गंड नाही की अहम नाही, आहे ते निखळ नितळ माणूस. पण त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात येतं त्यांचं यश हे त्यांच्या कॅमेऱ्याचं नाही, तसा कॅमेरा तर कोणाकडेही असू शकतो, महत्त्वाचा असतो तो त्यामागचा माणूस आणि कॅमेरामागचा हा चेहराच खरं म्हणजे खरा.